नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप. राज्य सरकारने सामान्य नागरिकांची थट्टा केली असल्याचे व्यक्त केले मत. औरंगाबाद येथे पती पत्नीची अज्ञातांनी केली हत्या. पुंडलिक पोलीस द्वारा गुन्हा दाखल, तसेच तपास सुरू. आणि नागपूर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत होत आहे वाढ. चोरट्यांनी केला 8,25,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली आहे. फक्त 1.5 रुपयांनी दर कमी करून जनतेची थट्टा केली आहे. बाकीच्या राज्यांनी 7 ते 15 रुपयांपर्यंत दर कमी केलाय. महाराष्ट्र हे तर सर्वाधिक समृद्ध राज्य असून देखील देशाच्या 15% GDP फक्त महाराष्ट्रातच आहे. केंद्राने 2,20,000 कोटीचे नुकसान सहन केले आहे आणि आपण 2,500 कोटीचे नुकसान सांगतो. किमान जेवढी कपात केली तशा 10% तरी करायला हवी होती, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. मला असं वाटतं की राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली आहे. 1.5 रुपयांनी 2 रुपयांनी इंधनाचे दर कमी करणं ही थट्टा आहे, कारण आपण बघितलं इतर सगळ्या राज्यांनी आत्तापर्यंत 7 रुपयापासून 15 रुपयापर्यंत दर कमी केला आहे. महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात समृद्ध राज्य आहे. देशाच्या जी डी पीच्या 15% GDP एकट्या महाराष्ट्राचं आहे. केंद्रातल्या सरकारने 2,20,000 कोटी रुपयाचं नुकसान सहन केलं आहे आणि आपण मात्र 2,500 कोटीचं आम्हाला 2,525 कोटीचं नुकसान आम्हाला होतं आहे म्हणून सांगतो आहे. खरं तर किमान केंद्र सरकारने जेवढं या ठिकाणी दर कपात केली त्याच्यात 10% तरी कपात ही राज्य सरकारने करायला पाहिजे होती, कारण देशाच्या GDP आपण 15% आहोत. त्यामुळे राज्य सरकारने अक्षरशः सामान्य माणसाची थट्टा केली. विवाह म्हटल्यावर डीजे आणि त्यावर थिरकणारी वराडी मंडळी पाहावयास मिळते. शिवाय लाखोची उधळण आणि बरेच काही डामडोल दिसून येतो. मात्र या सर्व गोष्टीला फाटा देत बीडमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडलाय. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या वधूवरांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा देण्याची शपथ घेतली आणि त्यालाच अनुसरून विवाहापूर्वी वराडी मंडळींची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प त्यांनी विवाहाआधी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबिरात या नववधूवरांनी तपासणी केली. डॉक्टर वर्षा जाधव आणि डॉक्टर अभिजित अरसूर या दोघांच्या अनोख्या विवाह सोहळ्याची बीडमध्ये चर्चा रंगली आहे. आमचं जेव्हा साखरपुडा झालं होतं तेव्हा मी यांच्याकडे एक विश मागितली होती. पण तर त्यांना असं वाटलं की मी सोनं वगैरे किंवा एखादं स्पेशल गिफ्ट मागणार. पण ज्यावेळेस मी त्यांना असं सांगितलं की मला अशी इच्छा आहे आपण भोवल्यावर चढण्याआधी पेशंट जे असतील म्हणजे वराडी मंडळी जे असतील त्यांची तपासणी करायची, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. आणि जी वराडी मंडळी आहेत त्यांची आम्ही आरोग्य तपासणी केली आणि ज्यांना पुढील ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना रेफर केलं बाहेर. कोविडच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस म्हणजे घराबाहेर पडत नव्हते लोक आणि ज्यावेळेस घरचे लोक पण आजारी होते त्यांची पण ट्रीटमेंट आपण करू शकत नव्हतो. तर त्यानंतर आता 2 वर्षानंतर आपल्याला एक संधी भेटली आहे लोकांची सेवा करण्याची, त्यामुळं आम्ही हा संकल्प केला. आपण पेशंट डॉक्टर आहेत, पहिले रुग्णसेवाला प्रायव्हसी. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज नागपूर दौऱ्यावर आहे. टोपे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली व नागपुरातील काटोल नरखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी सोबत चर्चा देखील केली. या चर्चेत काटोल नरखेड भागात राहणारे लोकांच्या आरोग्य सेवेसाठी काय काय उपाययोजना कराव्यात त्यासंदर्भातील प्रामुख्याने विषय घेण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाने सलील देशमुख यांना सांगितले की रोज किमान 100 जास्त लोक नागपुरात फक्त डायलिसिस संबंधित येतात, यामुळे काटोल येथे डायलिसिस सेंटर उघडण्याची गरज आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली व लवकरच काटोलमध्ये डायलिसिस सेंटरबद्दल विस्तृत माहिती घेण्यासाठी त्यांनी आदेश दिले.
आज सोमवार 23 मे रोजी औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर परिसरात एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एकाच घरात पती पत्नीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. औरंगाबाद शहरातील पुंडलिक नगर भागात पती पत्नीचे घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 2 दिवसांपूर्वी शहरात भर दिवसा तरुणीला उडून नेत तिचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता या दाम्पत्याच्या हत्येने शहर पुन्हा एकदा हादरले आहे. सदरील घटनेत श्यामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण श्यामसुंदर कलंत्री असे मृत दाम्पत्याचे नाव असून अज्ञात मारेकऱ्यांनी या दोघांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. एका मृतदेहावर मारहाण केल्याच्या जखमा दिसून येत आहे, तर महिलेचा मृतदेह मुलांच्या बॉक्समध्ये आढळून आला आहे. पहिल्या मजल्यावर एक मृतदेह आणि दुसऱ्या मजल्यावर एक मृतदेह असे 2 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी आज दिली आहे. दिवसेगणिक वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या सत्राने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरात खुनाचे सत्र सुरूच असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. पुंडलिक नगर डबल मर्डर केस प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज रोजी औरंगाबाद शहरात पुंडलिक नगर पोलीस हद्दीमध्ये पुंडलिक नगर गली नंबर 4 मुलगी नामे कीर्ती श्यामसुंदर कलंत्री हिने पोलिसांना खबर दिली की माझं घर बंद आहे आणि घरात कसला तरी वास येतो आहे, म्हणून तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. घर बाहेरून बंद होतं, पंचांसमक्ष आणि फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून ते कुलूप तोडलं आणि घरात प्रवेश केला असता घरात एक खाली ग्राउंडला कपड्याचं दुकान आहे आणि फर्स्ट फ्लोअरला एक आहे आणि जो टॉपचा फ्लोअर आहे तिथे एक रूम आहे. तर फर्स्ट फ्लोअरला क्वार्टमध्ये लॉकडी क्वार्टमध्ये एक महिलेची बॉडी भेटली. तिचं नाव किरण उर्फ अश्विनी श्यामसुंदर कलंत्री आहे, वय 45 आहे. ती बॉडी काढली ताब्यात. त्याच्यावरच्या फ्लोअरमध्ये तिच्याच नवऱ्याची श्यामसुंदर हिरालाल कलंत्री वय 65 यांची बॉडी भेटली आहे. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहे. प्रथमदर्शनी हत्याच दिसून येत आहे. आता बॉड्या दोन्ही बॉड्या लोकांच्या मदतीने आणि लोकांच्या सहकार्याने बाहेर काढलेल्या आहेत. आता आपण PM त्या प्रेत पाठवलेले आहे आणि इन्क्वेस्ट पंचनामा करून आणि त्यानंतर पुढील तपास करीत आहोत. शासनाने वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी पदे भरण्यास मान्यता दिली असून परिचारिकांकडून यास विरोध दर्शवण्यात येत आहे. याचप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या अनेक मागण्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी शासनाने वेळ चर्चेसाठी द्यावा अशी महाराष्ट्र परिचारिका संघटनेची मागणी आहे. यासाठी आजपासून पुढचे 2 दिवस परिचारिकांनी आझाद मैदानावर कामबंद आंदोलन पुकारले आहे. पदभरती बाह्यस्त्रोताद्वारे न करता कायमस्वरूपी पदभरती करण्यात याव्यात, तसेच केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा आणि पदवीप्राप्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी अशा परिचारिकांच्या प्रमुख मागण्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं 23, 24 आणि 25 भव्य धरणे आंदोलन इथं होत आहे. या आंदोलनाकाळात आम्ही गेली 3-4 वर्षापासून शासनाकडं ज्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत परिचारिकांच्या त्यासाठी पाठपुरावा करतो आहे. त्यामध्ये प्रमुख मागणी आहे जी परिचारिकांची पद कायमस्वरूपी पदभरती झाली पाहिजे. कोविड काळामध्ये अतिशय अपुरं मनुष्यबळ महाराष्ट्रामध्ये होतं, त्या काळात केरळवरून नर्सेस बोलवण्याचाही निर्णय झाला, परंतु शासनाला गेल्या 2 वर्षामध्ये पदभरतीबाबत योग्य निर्णय घेता आला नाही. डॉक्टर्सची रुग्ण आणि डॉक्टर्सचं प्रमाण राखण्यासाठी शासनाने नवनवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आणि ती कार्यान्वित करण्याचे प्रयत्नही शासनाचे चालू आहेत, परंतु त्याचबरोबर रुग्णसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांची संख्या वाढवण्याबाबत शासनाचं कसलंही धोरण अजून ठरलेलं नाही. ही या आंदोलनामध्ये आमची ही प्रमुख मागणी आहे. सर्व स्तरावरची पदनिर्मिती व्हावी आणि पदोन्नतीही दिल्या जाव्यात आणि कायमस्वरूपी पदभरती केल्या जाव्यात. त्यानंतर आमची दुसरी प्रमुख मागणी आहे, आत्ताच शासनाने आउटसोर्स याच पदभरतीच्या पदभरती न करता आउटसोर्सिंगनी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जो वैद्यकीय शिक्षण विभागाने एप्रिलमध्ये शासन निर्णय काढला आणि सार्वजनिक आरोग्य विभागानेही तशा जाहिराती काढलेल्या आहेत. मागच्या काळात पदभरतीच्या संदर्भात आज या आझाद मैदान येथे 3 दिवसासाठी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू राहणार आहे.
त्या ठिकाणी गेट मीटिंग घेऊन आणि या ठिकाणी तीन दिवस प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धरणे आंदोलन घेतो। यामध्ये पहिलं कारण आणि आमची या आंदोलन करण्याचे पहिलं कारण असं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 2017 पासून आउटसोर्सिंगद्वारे म्हणजे कंत्राटी तत्वावरती बाह्यस्त्रोत्राद्वारे नर्सेस घेतल्या जातात आणि त्यामध्ये त्यांना अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये त्यांना राबवलं जाते। त्याचबरोबर त्यांचं या ठिकाणी आर्थिक पिळवणूक होते, मानसिक होते, सामाजिक होते, तसेच अशी भीती आहे की ते शारीरिकसुद्धा पिळवणूक होण्याची शक्यता आहे। यासाठी आमचा या ठिकाणी संपूर्ण विरोध आहे। म्हणून कंत्राटी तत्वावरती ज्या नर्सेस घेतल्या जात आहेत हे थांबलं जावं। दुसरी अशी मागणी आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये प्रशासकीय बदल्या ह्या सरसगट केल्या जातात, तर त्या प्रशासकीय बदल्या सरसगट न करता या महिला प्रवर्गाचा विचार करता, 90% महिला प्रवर्ग या व्यवसायामध्ये आहे, त्यांचा विचार करता शासनाने विनंतीवर आधारित प्रशासकीय बदली हा अत्यंत बदलीचा सुखकर मार्ग आहे आणि तो अवलंबवा। तर त्यासाठी हे या विशेष नर्सिंग परिचारिका वर्गासाठी हे धोरण त्यांनी अवलंबवं हे आमचं या ठिकाणी मागणी। माननीय जी राजेशजी टोपे साहेब यांना विनंती असेल की त्यांनी या मागण्याकडचा सकारात्मक विचार करावा आणि या नर्सेसला न्याय द्यावा। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेकनंतर आपलं स्वागत। शहरात दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना समोर येत आहे। अशातच आता नवी मुंबई येथे कमी दरात सोन्याचे बिस्किट देतो असे सांगून एका व्यावसायिकाची 39 लाखांची फसवणूक झाल्याची घटना खारघरमध्ये समोर आली आहे। व्यावसायिक मिलिंद वटारे यांना कमी दरात सोन्याचे बिस्किट देतो असे सांगून खारघर येथे गुरुदेव हॉटेलला घेऊन जाऊन 1 किलो वजनाचे सोन्याचे बिस्किट दाखवून त्यांच्याकडून 39 लाख रुपये रोख रक्कम घेऊन सोन्याचे बिस्किट न देता पोलिसांची रेड झाल्याचे भासवून काही अज्ञात इसमांनी त्यांची फसवणूक करून सदर रक्कम घेऊन ते पसार झाल्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 21 तारखेला फिर्यादी पोलीस स्टेशनला आले की त्यांच्याकडे सोनं कमी दरामध्ये देतो म्हणून सांगून त्यांना त्यांच्याकडून पैसे घेतले आणि सदरचे ठिकाणी ज्यावेळेस व्यवहार होत असताना काही त्रयस्थ व्यक्ती आल्या आणि आम्ही
पोलीस डिपार्टमेंटचे आहेत असं सांगून त्या ठिकाणचा तो सोने पैसे आहे ते घेऊन निघून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये हकीकत अशी आहे की सदरचे जे फिर्यादी आहेत हे राहणारे पुण्याचे आहेत आणि त्यांना कमी दरामध्ये सोनं देतो असं सांगून त्यांच्याशी जवळजवळ 20 दिवसमध्ये हे ज्या ह्याच्यामधले जे आरोपी आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये त्याच्या आहेत. याच्या अगोदरही 5 दिवसापूर्वी त्यांना 5 तोळे सोनं एकदम कमी दरामध्ये त्यांना वाशी इथं दिलं, त्यांचा विश्वास संपादन केला आणि आता ही दुसरी डील त्यांची अशा प्रमाणात ठरली की त्यांना जवळजवळ 1 किलो सोनं 39 लाख रुपयेमध्ये देणार अशा पद्धतीची त्यांची डील ठरली, जे मार्केट दरापेक्षा कमी आहे. आणि या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादींनी सदरच्या आरोपींना सदरचे फिर्यादी पुण्याचे आहेत आणि आरोपींनी सुरुवातीला त्यांना लोणावळा इथं भेटू असं सांगितलं, नंतर खारघरमध्ये भेटू असं सांगितलं आणि खारघरमध्ये आल्यानंतर ते जे काही एका ठिकाणी ते सेक्टर 3 ला एकत्र आले, नंतर तिथून जाऊन एका ठिकाणी गावदेवी जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना ते पैशाची देवाणघेवाण करत असताना त्यांचेच साथीदार त्या ठिकाणी आले आणि सदर ठिकाणी पोलीस आलेल्याचा बनाव करून सदर पैसे घेऊन ते पसार झाले. तर जवळजवळ 39 लाख रुपये याच्यामध्ये ते घेऊन पसार झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पनवेल शहर आणि पनवेल तालुका या सगळ्या याच्यामध्ये आपण टीम तयार केल्या. खारघरमध्ये बाकीचाही अतिरिक्त टीम्स आपण पाचारण करून ACP सोनवणे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जवळजवळ 4 टीम तयार केलेल्या आहेत आणि आपण सध्या ट्रॅकवरती आहोत. आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी जास्त रिव्हील नाही करू शकत, परंतु निश्चित याच्यामध्ये आरोपीही मिळणार आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला डिटेक्शन होणार आहे. नाही, निश्चित फिर्यादींनी प्रलोभनाला पळे पडलेले आहेत, परंतु आपण सद्यस्थितीमध्ये त्यांचे जे काही अमाऊंट गेलेले आहे आणि ज्या पद्धतीनं गुन्हा झालेला आहे त्या अनुषंगानं आपण तपास करत आहे. फिर्यादींनीही त्या पद्धतीने चुकीचंच वर्तन केलेलं आहे, परंतु अशी प्रलोभनं देणारे भरपूर असतात, पण आपण कशा पद्धतीनं वागायचं आणि आपण कोणाला पैसे द्यायचे आणि किती पैसे द्यायचे हे ठरवणं गरजेचं आहे. परंतु सध्या जो गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगानं आम्ही आरोपीचा तपास करत आहोत आणि आरोपी याच्यामध्ये आपल्याला लवकरच मिळतील. याच्यामध्ये एक मध्यस्थी आहे आणि जवळजवळ 3 आरोपी आहेत, असे 4 आरोपी आहेत. आपण त्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत आणि आम्ही ट्रॅकवरती आहोत. शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनेत वाढ होताना दिसून येते. अशातच आता 21 मेला नागपूर सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत एक घरफोडीची घटना समोर आली आहे. यात चोरट्यांनी 8,25,000 मुद्देमाल लंपास केलाय. यामध्ये आरोपीवर 198/21 357/323 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये फिर्यादी डॉक्टर भावेश वसंत बर्वे वय वर्षे 40 हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते लेंड्रा पार्क रामदासपेठ येथे राहतात. दिनांक 21 मे रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास ते शिवरटेक या हॉस्पिटलला एका रुग्णाला तपासणीसाठी गेले होते. यावेळी घरफोडी करणारे आरोपी अंशुल थूल व त्याचा साथीदार यांनी या संधीचा फायदा घेतला. त्या रात्री घरी कोणी नसल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेतला व त्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 8,25,000 मुद्देमाल लंपास केला होता. एक आरोपी फरार असून एकाला ताब्यात घेण्यात आलंय अशी माहिती API कदम यांनी दिली. बर्डी पोलीस स्टेशनला 21/5/22 रोजी एक घरफोडीची घटना झालेली आहे. त्याच्यामध्ये अपराध नंबर 198/21 कलम 457/383/323 गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये फिर्यादी आहेत डॉक्टर भावेश वसंत बर्डे वय 40 वर्ष हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ते लेंड्रा पार्क रामदासपेठ नागपूर या ठिकाणी राहायला आहेत. दिनांक 21/5/22 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या शिवरटेक ह्या हॉस्पिटलला पेशंटला तपासणीकरता गेलेले होते. नमोदवेळी यातील घरफोडी करणारे अंशु थूल व त्याचा साथीदार शुभम मानके यांनी त्याच वेळेचा फायदा घेतला. त्यांच्या रात्री घरी कोणीही नव्हतं. सदरवेळी त्यांनी घरामध्ये प्रवेश करून घरामध्ये असलेली एकूण रक्कम आणि सोन्याचे तसेच इतर दागिने असे टोटल मुद्देमाल 8,25,000 चोरी करून घेतलेलं आहे. त्यापैकी फिर्यादी हे त्यांच्या पेशंटचं हॉस्पिटलचं काम संपवून परत घरी आले. जाताना त्यांनी बाहेरची वरांड्यातील लाईट चालू ठेवलेली होती, ती लाईट त्यांना बंद दिसली. त्यावेळेस त्यांना संशय आला. दरवेळी ते लॉक खोलू लागले. त्याच वेळेस त्यांना 2 इसमी भिंतीवरून पळून जाताना दिसले. त्यांनी त्याचा त्या इसमांचा पाठलाग केला. त्यापैकी एक अंशुल थूल वय 18 वर्ष यास त्यांनी ताब्यात घेतलं.
त्याच्याबरोबर झटापटी त्यांची झाली. त्यासोबत त्यांना 19,000 चे कॅश 19,375 रुपयाचे कॅशही त्यासोबत मिळून आले. ते आपण जप्ती पंचनाम्यानंतर ताब्यात घेतलेले आहे. तसेच त्यातला फरार आरोपी आहे शुभम प्रकाश मांडके, वय 27 वर्ष, रामबागचा राहणार आहे. त्याच्यावरती नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला 10 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा अजून आम्ही अभिलेख तपासत आहोत. तो सध्या फरार आहे. त्याच्याकडे मुद्देमाल 8,05,000 मुद्देमाल आपल्याला जप्त करणं बाकी असेल करणं बाकी आहे. तसं त्या आरोपीचा शोधून त्याला अटक करून पुढची कारवाई करणं चालू आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस 10 किलोमीटर अंतरावर गोंडेगाव खोल खोली खदान येथील कोळसा चोरी करून ट्रकमध्ये भरून नेताना प्रभारी सुरक्षा अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंग दरम्यान ट्रक चालकासह ट्रक पकडून कन्हान पोलीस स्टेशनला वेकोली सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीने कन्हान पोलिसांनी एकूण 21,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. प्राप्त माहितीनुसार रविवार दिनांक 22 रात्री 12 वेकोली प्रभारी सुरक्षा अधिकारी नागनाथ चरणदास खोब्रागडे वय 45 वर्ष हे गोडेगाव खुली खदान परिसरात पेट्रोलिंग गाडीसोबत सुरक्षा रक्षक शिवमुरत कुरील आशिष घोपटे अधिकरण बेहुनेसह पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री 2 गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गोडेगाव वस्तीच्या मागून ट्रकमध्ये चोरीचा कोळसा भरून निघत आहे. अशा माहितीवरून सदर ट्रक भाटिया बंद कोल वासरीसमोर रात्री 2 दरम्यान पकडून त्यास ताब्यात घेतले. भवरसिंग रामसिंग चव्हाण असे चालकाचे नाव आहे. तर गाडीची पाहणी केली असता अंदाजे 12 कोळसा किंमत 1,20,000 रुपयांचा माल ट्रकमध्ये आढळून आला. सदर चोरीचा कोळसा हा फारूक अब्दुल्ला शेख याचा असल्याचा सांगितल्याने पोलिसांनी त्यांना अटक करून एकूण 21,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. VKB न्यूजसाठी कमल यादव यांची रिपोर्ट. स्थानिक दक्षता भवन परिसरात आज सकाळी 7 संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, इको लवर ग्रुप, अभियंता दिन महिला ग्रुप व म्युन्सिपल हायस्कूलच्या वतीनं नियमित श्रमदान करण्यात आले. 5 जागतिक पर्यावरण दिन साजरा होणार आणि एकीकडे मानवी जीवन प्लास्टिकचा वापर करून व इतरत्र फेकून येणाऱ्या पिढीसाठी विष पेरून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आजच्या ड्राईव्हवरून दिसले आहे. यवतमाळमध्ये होणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर बघता श्रमदान करण्यात आले. संकल्प प्लास्टिक निर्मूलन शाळेचा आजचा 10 रविवार होता. नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी स्वतः यावेळी उपस्थित होत्या. तब्बल 1 ट्रॅक्टरभर प्लास्टिक गोळा करून झाल्यावर सर्व संस्थाच्या वतीने माधुरीताई मडावी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी या उपक्रमासाठी आपल्या शुभेच्छा फोनद्वारे संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिपरमवार यांना कळविल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात महिला सेल व दामिनी पथक प्रमुख विजयाताई पंधरे उपस्थित होत्या. प्लास्टिकचा वापर करूच नये, केल्यानंतरही इतरत्र न फेकता कचरापेटीचा वापर करावा म्हणजे मुक्या जनावरांच्या तोंडी लागणार नाही, पर्यायाने प्लास्टिक खाऊन मरणाऱ्या शेकडो गायींची हत्या होणार नाही असे मत आशिष महल्ले यांनी व्यक्त केले. ह्या प्लास्टिक निर्मूलन शाळा उपक्रमाचे मुख्याधिकाऱ्यांनी कौतुक केले. संकल्प फाउंडेशनचं काम अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगलं आहे. म्हणजे चांगलं म्हणणं हा शब्द खूप छोटा आहे म्हणजे, आणि मला खूप काही बोलता येत नाही म्हणजे, पण मनापासून तुम्ही एक अतिशय जागरूक आणि जबाबदार नागरिक असल्याचं तुम्ही इथे ओळख देत आहे. आणि तुम्ही आजचा हा 10वा रविवार आहे आणि तुम्ही खूप सारे प्लास्टिक असे बॉटल्स वगैरे तुम्ही कलेक्ट करून आपल्या शहराचं नैसर्गिक सौंदर्य आणि स्वच्छता तुम्ही जपत आहे. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. माझा वाढदिवस केला तुम्ही सगळ्यांनी, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानते. आणि हे जे सगळं करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही करताय, आता ही कॉलनी आहे का? हा, तर ते तिथे राहणाऱ्या लोकांना सुद्धा सहभागी करून घ्या आणि त्यांच्या हे लक्षात आणून द्या की हे तुम्ही जे कचरा जिकडे तिकडे टाकताय ते चुकीचं करताय. आणि त्यांना हे सांगायचे की कचरा तुम्ही घरच्या कचरा कुंड्यांमध्ये जमा करा आणि नगरपालिकांच्या गाड्यांमध्ये टाका. नगरपालिका जेव्हा गाडी येते नाही आली तर नगरपालिकेला डायरेक्ट कॉल करा, CO कॉल करा, तर तुमच्याकडे गाडी पोहोचते. पण अशा प्रकारे इतरत्र हे कचरा टाकून म्हणजे एक तर चुकीचं आहे आणि तुमच्यासारख्या एक चांगल्या लोकांना ह्याच्यामध्ये गुंतून राहावं लागतं. तुम्ही 2 त्यांना मेसेज देऊ शकता, म्हणजे जिथे स्वच्छ करणार आहे तुम्ही त्या एरियातल्या लोकांना बोलवून तिथे परत कचरा नाही झाला पाहिजे अशा प्रकारच्या सुद्धा तुम्ही त्यांना तंबी पण द्यायची. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.